अणूचे अंतरंग या पाठामध्ये आतापर्यंत आपण अणू म्हणजे काय आणि मग अणूचं अंतरंग कसं असतं याबद्दल वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या अणुप्रतिकृतीबद्दल अभ्यासलं. प्रत्येकाच्या मते त्या त्या कालखंडामध्ये त्यांनी केलेलं संशोधन आणि सप्रमाण दाखवून दिलेली सिद्धता याच्या आधारे आपण अणू समजावून घेत होतो. सर्वात अगोदर आपण अभ्यासलं इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भारतीय ऋषी महर्षी कणाद यांनी अणूबद्दल सांगितलं आणि त्यांनी अणूला परमाणू असं म्हटलं. त्यानंतर ख्रिस्तपूर्व 5व्या शतकामध्ये ग्रीक तत्ववेत्ते डिमॉक्रिटस यांनी देखील या अणूला ऍटम असं म्हटलं. ऍटमॉस हा ऍटमॉस म्हणजे अविभाजित पण आशवंत ज्याचा नाश होत नाही असा कण म्हणजे परमाणू आणि ऍटम जवळपास सारखेच दोघांची मतं एकमेकांना पूरक होती. त्यानंतर इंग्लिश शास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये या अणूबद्दलचा अजून दोघांपेक्षा तुलनेने अधिक विवेचन केलं आणि डाल्टन यांनी आपला अणुसिद्धांत मांडला. त्यांनी त्यांच्या अणुसिद्धांतामध्ये सांगितलं अणु हा कडक आणि भरीव गोळा आहे शिवाय तो अविभाजनीय आहे अविनाशी आहे म्हणजे त्याचा नाश होत नाही. डाल्टननी सांगितल्यानंतर थॉम्सन यांनी 1904 मध्ये त्यांचा अणुप्रारूप सांगितलं आणि जवळपास 1803 ते 1904 92-93 वर्षाचा कालखंड एवढा कालखंड डाल्टनच्याच अणुसिद्धांताला गृहित धरून आपण सगळेजण अणुबद्दलची संकल्पना मान्य करत होतो आणि त्यानंतरचं संशोधन थॉम्सन यांचं. थॉम्सननी या अणूला कलिंगडाची उपमा दिली आणि मग अणूमध्ये लाल भाग कलिंगडामधला लाल भाग म्हणजे धनप्रभार आणि काळ्या बिया म्हणजे ऋणप्रभार म्हणजे दोन भाग असतात धनप्रभारित आणि ऋणप्रभारित. अणूमध्ये विद्युत प्रभार असतो हे सांगण्याचं काम थॉम्सन यांनी केलं आणि हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. म्हणजे डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का दिला आणि अणूचं अजून विच्छेदन झालं. म्हणजे प्रत्येकाने काम करत असताना अणूचं संशोधन करत असताना अणूबद्दलच शोधात्मक दृष्टिकोनातून विवेचन करत असताना एक एक गोष्ट अधिक अधिक स्पष्टपणे सांगण्याचं काम केलं. त्यानंतर रदरफोर्ड यांनी 1911 मध्ये आपण अभ्यासलं सोन्याच्या पातळ पापुद्र्यावर अल्फा कणांचा मारा केला आणि त्यांनी त्यांचा अणुप्रारूप मांडलं आणि रदरफोर्ड आणि थॉम्सन एकमेकांपेक्षा कसे थोडेफार फरकानं भिन्नता त्यांच्या अणुप्रारूपामध्ये होती. आणि मग थॉम्सन यांनी सांगितलेल्या अणुप्रारूपात नेमका धनप्रभार हा बाह्य भागात असतो हे सांगितलं होतं थॉम्सन यांनी. आणि नंतर रदरफोर्डनी त्यांच्या अणुप्रारूपामध्ये अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी केलेला सोन्याच्या पातळ पापुद्र्यावरचा प्रयोग त्याच्यामध्ये त्यांच्या त्या प्रयोगामधून त्यांना असं लक्षात आलं की बाह्य भागामध्ये धनप्रभारित कण नसतात तर ते अणूचा एकूण वस्तुमान अणूच्या केंद्र भागामध्ये असतं आणि या धनप्रभारित कण केंद्रकामध्ये कसे आहेत हे या सगळ्याबद्दलचं विवेचन आपण अभ्यासलं. आणि त्यानंतर प्रत्येकानं सांगितलेल्या अणूच्या संकल्पनेमध्ये अधिक अधिक भर पडत गेली आणि अतिशय लहान असणारा अणू कसा मोठा होत गेला त्याच्यामध्ये असणारं लहानपण आपल्या दृष्टीला जे दिसत नाही ते यांनी कोणत्या दृष्टीनं अभ्यासलं आणि मग आपल्यामध्ये आता कशी दृष्टी आलेली आहे आणि आज आपण अणूमध्ये मूल 3 कण आपल्याला माहिती आहेत आता त्यापेक्षा अजून 10 अणूमध्ये कण आहेत त्याच्याबद्दल अजूनही आपल्याला माहिती नाही. परंतु प्रत्येकाने अणूच्या संशोधनामध्ये अधिकाधिक काम करून अधिकाधिक भर घातली आणि मग अणूच्या संयोगातून रेणू कसे तयार होतात आणि रेणू किंवा अणू यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर संयुगांची निर्मिती कशी होते आणि मग संयुगांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा होतो आणि दैनंदिन जीवन या संयुगाने आपलं समृद्ध कसं करून टाकलेलं आहे या सगळ्यांचा प्रत्येक आणि उपयोजन आपण करत असतो. म्हणजे ही सृष्टी संयुगाने कशी समृद्ध झालेली आहे आणि या सृष्टीचा वापर आपण करतो उपयोग करतो परंतु ही दृष्टी आपल्यामध्ये थोडीशी कमी आहे. ही दृष्टी आपली अधिक प्रगल्भ आणि अधिक विकसित होण्यासाठी आपल्याला या अणूचा अभ्यास करायचा आहे.
आता रुदरफोर्डनी सांगितलेला अणुप्रारूप, या रुदरफोर्डनी सांगितलेल्या अणुप्रारूपामध्ये इलेक्ट्रॉन वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करतात हे सांगितलं, परंतु इलेक्ट्रॉन वर्तुळाकार कक्षेमध्ये कसे परिभ्रमण करतात त्याच्याबद्दल मात्र रुदरफोर्डला देखील सांगता आलं नाही. आणि म्हणून रुदरफोर्डच्या या अणुप्रारूपामध्ये बरीच सुधारणा असताना थॉम्सनच्या तुलनेमध्ये रुदरफोर्डनी जे जे सांगितलं ते अधिक जास्तीच होतं. परंतु 1911 नंतर 1913 मध्ये नील्स बोहर या शास्त्रज्ञांनी त्यांचं एक अणुप्रारूप मांडलं. म्हणजे दोनच वर्षात सगळ्यांचा एकमेकांना पूरक आधार होता. त्यांनी काय सांगितलं आणि तिथपासून अजून काय सुधारणा करता येईल, म्हणजे मागच्या स्टेज पुढचा शहाणा या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपलं अणुप्रारूप मांडत असताना अगोदरच्या गोष्टी गृहित धरून किंवा नंतर झालेलं संशोधन, नंतर त्यांच्या दृष्टीपथास आलेल्या गोष्टी आणि अगोदर यांच्यामध्ये असणारी तफावत दूर करत करत अणुबद्दलचं संशोधन केलं, हे या सगळ्या पार्श्वभूमीवरून आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून वर्तुळाकार कक्षेमध्ये भौतिक शास्त्राचा एक प्रस्थापित नियम आहे, वर्तुळाकार कक्षेमध्ये कोणतीही विद्युत प्रभारित वस्तू जर परिभ्रमण करत असेल तर त्या विद्युत प्रभारित वस्तूचं परिभ्रमण होत असताना त्यांच्यामधली ऊर्जा ही कमी कमी होत असते. आता ऊर्जा कमी होते याचा अर्थ ऊर्जा संपते का? आपण लॉ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अभ्यासला, एनर्जी कॅन नॉट क्रिएट और नॉर डिस्ट्रॉय, म्हणजे ती नष्टही करता येत नाही आणि संपतही नाही, ती संपत नाही परंतु ती कमी होते. आणि हा भौतिक शास्त्राचा प्रस्थापित नियम गृहित धरून सर जे जे थॉम्सन यांनी मांडलेला अणुप्रारूप, त्यांनी त्यांच्या अणुप्रारूपामध्ये सांगितलं होतं अणु हा अस्थायी आहे. परंतु काही रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स वगळता किरणोत्सारी मूलद्रव्यांचा अपवाद सोडता बाकीचे सगळे अणू हे स्थायी स्वरूपामध्ये असतात. आणि हे अणूच्या वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये उडी मारू शकतात, एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये ते जाऊ शकतात. आणि जात असताना त्यांच्यामधली ऊर्जा ही कमी अधिक होत असते. आता कमी कशी होते आणि अधिक कशी होते याबद्दलचं स्पष्टपणे विवेचन करण्याचं काम नील्स बोहर यांनी 1913 मध्ये केलं. म्हणजे 1911 ते 1913 फक्त 2 वर्षाचा कालखंड सर जे जे थॉम्सन आणि अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी केलेला सोन्याच्या पातळ पापुद्र्यावरचा विकिरणांचा प्रयोग यांच्या कालखंडामधला जर आपण फरक पाहिला तर थोड्या थोड्या कालखंडानंतर हे संशोधन झालं. डाल्टन यांनी केलेलं संशोधन आणि त्यानंतर थॉम्सन यांनी केलेलं संशोधन यांच्यामधला कालखंड जसा प्रदीर्घ होता तसा 1904 1911 आणि 1913 यांच्यामधला कालखंड कमी कमी होत गेला. म्हणजे अणुबद्दल अधिक अधिकचं संशोधन होत गेलं हे आपल्याला यावरून लक्षात येतं. आता आपल्याला अभ्यासायचंय नील्स बोहरचं स्थायी अणुप्रारूप. 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स भोर यांनी त्यांचं स्थायी भाव असणार अणुप्रारूप मांडलं. आणि या त्यांच्या अणुप्रारूपामध्ये त्यांनी जे जे थॉम्सन आणि रुदरफोर्ड यांनी सांगितलेल्या अणुप्रारूपापेक्षा काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी सांगितलं इलेक्ट्रॉन वर्तुळाकार कक्षामध्ये परिभ्रमण करतात, परंतु त्यापेक्षा ते कसं परिभ्रमण करतात हे मात्र त्यांना सांगता आलं नव्हतं. आणि मग नील्स बोहर यांनी वर्तुळाकार कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स कसे परिभ्रमण करतात हे सांगण्याचं काम त्यांनी 1913 मध्ये केलं. आणि या अणुप्रारूपाची मांडणी अधिक सुस्पष्टपणे झाली. आता या अणुप्रारूपाची काही आधार तत्व आहेत. नील्स बोहर यांनी त्यांच्या अणुप्रारूपामध्ये पहिलं आधार तत्व सांगितलं, अणुच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करतात. आणि हे परिभ्रमण करत असताना ते कसे परिभ्रमण करतात हे पण सांगितलं. महत्वाची गोष्ट कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात याबद्दलची स्पष्टता नील्स बोहर यांच्या अणुप्रारूपामध्ये स्पष्ट होती. आणि केंद्रकापासून किती विशिष्ट अंतरावर इलेक्ट्रॉन कसे कसे परिभ्रमण करतात याबद्दलची स्पष्टता आधी नील्स बोहर यांच्या अणुप्रारूपामध्ये होती. समजा हा एक अणु आहे आणि या अणुच्या भोवती असणारी ही पहिली कक्षा आहे असं गृहीत धरा. त्याच्यानंतर अणूच्या भोवती वेगवेगळ्या वर्तुळाकार कक्षा असतात हे नील्स बोहर यांनी सांगितलं. आणि प्रत्येक
वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही वेगवेगळी असते हे पण सांगितलं. आणि अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी सांगितलेल्या अणुप्रारूपापेक्षा हे वेगळे पण होतं. आणि यांनी सांगितलं की या पहिल्या कक्षेमध्ये हे अणूचं केंद्र विशिष्ट अंतरावर असतात. हे सगळे या अणुकेंद्रकापासून विशिष्ट अंतरावर सगळ्या कक्ष असतात आणि या प्रत्येक कक्षेमध्ये परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या मात्र निश्चित असते हे सांगितलं. आता ते सांगताना त्यांनी काय पहिल्या कक्षेमध्ये नेहमी दोन इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात असं सांगितलं. आता ते कसं त्याला एक आधार आहे तो आधार देखील आपण अभ्यासू. दुसऱ्या कक्षेमध्ये आता पहिल्या कक्षेमध्ये दोन कसं काय नील्स बोहर यांनी एक फॉर्म्युला सांगितला सूत्र सांगितलं आणि त्या सूत्राच्या आधारे ते सूत्र आहे 2n² 2n² या सूत्राच्या आधारे हे म्हणजे कक्षा म्हणजे काय याला ऑर्बिट म्हणतात इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये याला ऑर्बिट म्हणतात. आणि हा अणु केंद्रक म्हणजे सेंटर ऑफ ऍटम आणि याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्बिट आहेत. हे या पहिल्या ऑर्बिटला के ऑर्बिट म्हणतात हा के ऑर्बिट त्याच्यानंतर दुसरा ऑर्बिट एल ऑर्बिट त्याच्यानंतर पुढचा ऑर्बिट एम ऑर्बिट अशी नावं दिली के ही पहिली कक्षा म्हणजे के कक्षा दुसरी कक्षा एम कक्षा तिसरी कक्षा एम कक्षा अशी नावं देण्यात आली या कक्षांना. आणि मग हे कक्षा क्रमांक म्हणजे एन नंबर ऑफ ऑर्बिट 2 × नंबर ऑफ ऑर्बिट अँड इट स्क्वेअर त्याचा वर्ग 2n² म्हणजे 2 × कक्षा एन म्हणजे काय कक्षा क्रमांक किती वेळ कक्षा पहिली कक्षा यांच्या ठिकाणी आपण 1 लिहिलं 1² मग 2 × 1² किती असतो 1 आणि मग 2 × 1 गुणाकार किती होतो 2 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात 2 इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात हे सांगितलं नील्स बोहर यांनी म्हणजे किती अधिक स्पष्टता होती ही आपल्या लक्षात येतात. आता आपण दुसऱ्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन काढू इथं काय करा फक्त यांच्या ठिकाणी काय लिहावं लागेल आपल्याला नंबर ऑफ ऑर्बिट संख्या किती कक्षा दुसरी कक्षा म्हणून 2 लिहिलं 2 × 2 2 किती असतो बेदोनी 4 आणि 4 × 2 गुणाकार किती असतो 4 × 2 गुणाकार असतो 8 म्हणजे दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन फिरतील 8 इलेक्ट्रॉन फिरतील 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये हे 8 इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात. 9 इलेक्ट्रॉन कधी दुसऱ्या कक्षेमध्ये असत नाही 8 पेक्षा कमी परिभ्रमण करू शकतात परंतु 8 पेक्षा जास्त मात्र ते परिभ्रमण करत नाहीत. त्यानंतर तिसऱ्या कक्षेचा आपण विचार करू या ठिकाणी आपण 3 लिहिलं एन म्हणजे तिसरी कक्षा 3² किती असतो 3 × 3 9 आणि 9 × 2 गुणाकार 18 म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतील 18 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 या पद्धतीनं जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेमध्ये परिभ्रमण करू शकतात. आता प्रत्येक वेळी हे इतकेच इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात का आणि अजून एक महत्वाची गोष्ट देखील त्यांनी सांगितली की कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूच्या सर्वात बाहेरच्या कक्षेमध्ये कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूच्या सर्वात बाहेरच्या कक्षेमध्ये 8 किंवा 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात. म्हणजे जर आउटर मोस्ट ऑर्बिट असेल याची हीच जर आउटर मोस्ट ऑर्बिट असेल तर मग 18 असतील का इथं अजिबात 18 नाही ते किती असतील 8 किंवा 8 पेक्षा कमी असतील. याच्यानंतर याला अजूनही एखादी कक्षा असू शकते मग बाहेरच्या कक्षामध्ये आता चौथ्या कक्षेतले जर हे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची संख्या आहे हे या पद्धतीनं प्रत्येक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन कसे परिभ्रमण करतात हे सांगण्याचं काम या नील्स बोहर यांनी केलं. हा पहिला याच्यामधला आधार किंवा हे आधार तत्व क्रमांक 1. त्याच्यानंतर नंबर 2 आधार तत्व त्याने हे पण सांगितलं की या अणुप्रारूपामध्ये एका कक्षेमधून इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये उडी मारू शकतात. म्हणजे दुसऱ्या कक्षेतून तिसऱ्या कक्षेत किंवा तिसऱ्या कक्षेतून चौथ्या कक्षेत किंवा चौथ्या कक्षेतून तिसऱ्या कक्षेत देखील ते इलेक्ट्रॉन उडी मारू शकतात. आणि ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये उडी मारतात त्यावेळी त्यांच्या ऊर्जेमध्ये फरक पडतो म्हणजे ऊर्जा कमी होते. तिसरा मुद्दा इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेमध्ये आता या आतील कक्षा
आतील कक्षेतून बाहेरील कक्षेमध्ये उडी मारताना ऊर्जा श्वसतो, तो ऊर्जा श्वसन करतो ऊर्जेचं. आतील कक्षेतून बाहेरील कक्षेमध्ये उडी मारताना ऊर्जेचं श्वसन करतो. तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेमध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉन उडी मारतात त्यावेळेस इथे ऊर्जा उत्सर्जित होते, म्हणजे ऊर्जेचं उत्सर्जन होतं. याचा अर्थ ऊर्जा बाहेर पडते, म्हणजे ऊर्जा कमी झाली. बाहेरच्या कक्षेतून आतील कक्षेमध्ये जर इलेक्ट्रॉन गेला तर ऊर्जा कमी होते, आणि आतल्या कक्षेतून बाहेरच्या कक्षेमध्ये जर इलेक्ट्रॉन आला तर ऊर्जा वाढते. म्हणजे ऊर्जा कमी अधिक होणं हे या अणुप्रारूपाचं देखील आधार तत्व आहे, हे 3 नंबरचं आधार तत्व आहे. शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे एखाद्या अणूला फक्त 3च कक्षा असतात का? नाही, एखाद्या अणूला कक्षा किती असतात? तर त्या अणूचा अणुअंक जेवढा असतो, आणि अणुअंक म्हणजे त्या अणूमध्ये असणारे इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या असते. मग इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येनुसार त्याच्या कक्षा ठरत असतात. आता इथं मी तुम्हाला समजण्यासाठी 3 दाखवल्या, परंतु चौथी कक्षा सुद्धा 4, 5, 6 अशा कक्षा असू शकतात. म्हणजे आता इलेक्ट्रॉन किती त्याच्याकडं, आपण ही इलेक्ट्रॉनची वाटणी केली, ही फक्त एखाद्या अणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनला वेगवेगळ्या कक्षेमध्ये कसं वितरित करता येतं हे या अणुप्रारूपामध्ये सांगितलेलं आहे, हे आपल्याला यावरून लक्षात येतं. म्हणजे के कक्षा पहिली, एम कक्षा दुसरी, एम कक्षा तिसरी, एम के एल, एम नंतर एन, नंतर ओ, नंतर पी, अशा कक्षा क्रमांक वाढत जातात. ही बाब देखील या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर घरातील शेगडी, गॅसच्या शेगडीवर आपण जर मिठाचे काही तुकडे टाकले किंवा मिठाची पूड टाकली तर बघा, निरीक्षण करा, मिठाची पूड टाकली असता पिवळ्या रंगाचा जाळ होतो त्या ठिकाणी, आणि गॅस अगोदर निळसर ज्योतीने जळत असतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, सोडियम धातू हा नेहमी रॉकेलमध्ये ठेवतो, आणि जर सोडियम धातू पाण्यामध्ये टाकला तर मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं असेल कधीतरी, पाण्याला आग लागते, म्हणजे पाणी पेटतं आणि पाण्यामधून देखील पिवळा प्रकाश म्हणजे पिवळ्या ज्योती तिथं ज्वाळा निर्माण होतात. म्हणजे गॅसवर टाकलं तरी पिवळ्या ज्योतीनं जळतो, तिथं ज्वाळा येतात, आणि पाण्यात टाकलं तरी पिवळा प्रकाश बाहेर येतो. त्याचबरोबर रस्त्यावर महामार्गावर सोडियम व्हेपर लावलेले असतात दिवे, त्या सोडियमच्या दिव्यामधून बाहेर पडणारा जो प्रकाश असतो तो देखील पिवळाच प्रकाश आहे. म्हणजे या तिन्ही उदाहरणांमध्ये पिवळा प्रकाश पंक्ती किंवा पिवळ्या प्रकाश पंक्ती बाहेर येत असल्याचे आपल्या लक्षात येतं. या तिन्ही उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ आहे. ज्यावेळी आपण मीठ गॅसवर टाकतो त्यावेळेस त्याच्यामधल्या सोडियम क्लोराईड मधल्या सोडियम मधली ऊर्जा ही आतील कक्षेमधला इलेक्ट्रॉन बाहेरील कक्षेमध्ये उडी मारतो, त्यावेळेस ऊर्जेचं शोषण होतं, आणि नंतर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेमध्ये तो जातो, म्हणजे ऊर्जा उत्सर्जित करतो. आणि ही ऊर्जा उत्सर्जित झालेली किंवा ऊर्जा शोषलेली ऊर्जा किती असते तर बाहेर पडलेल्या पिवळ्या प्रकाशाच्या हरका इतकी असते. म्हणून तिन्ही उदाहरणांमध्ये पिवळा प्रकाश बाहेर येतो, ही बाब आपल्याला याच्यावरून लक्षात घ्यावी असं आपल्याला याच्यावरून समजून घेता येईल. परंतु प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूमध्ये देखील असंच होत असतं. हे प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत किंवा बाहेरील कक्षेतून आतील कक्षेमध्ये जाऊ शकतात, येऊ शकतात, त्यावेळी त्यांच्या ऊर्जा पातळीमध्ये फरक पडतो. मग ऊर्जा पातळीमध्ये फरक पडत असताना जर आतील कक्षेतून बाहेरील कक्षेमध्ये आला इलेक्ट्रॉन तर ऊर्जा शोषली जाते, म्हणजे ऊर्जेमध्ये वाढ होते, आणि बाहेरील कक्षेतून आतील कक्षेमध्ये जर गेला तर ऊर्जा बाहेर पडते, म्हणजे ऊर्जा उत्सर्जित होते, ऊर्जा पातळी कमी होते. ही बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. नील्स बोहर यांनी हे अणुप्रारूप मांडल्यानंतर या सगळ्यांनी सांगितलेल्या अणुप्रारूपापेक्षा अधिकचं स्पष्टीकरण नील्स बोहर यांच्या अणुप्रारूपामध्ये होतं. याचा अर्थ इथं सगळं अणुप्रारूप आणि अणूची संकल्पना संपते असं नाही. यानंतर देखील अजून क्वांटम मेकॅनिक्स नावाचा एक थेरी आहे, क्वांटम मेकॅनिक्स थेरी, याला मराठीमध्ये पुंज अणुपुंजशास्त्र असं म्हणतात. आणि या क्वांटम मेकॅनिक्स थेरीमध्ये या अणूबद्दलचं अजून काही संशोधन केलेलं आहे, आणि मग त्या संशोधनाअंती अजून याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. आतापर्यंत आपण अभ्यासलेला हा प्राथमिक टप्पा होता, या प्राथमिक टप्प्यानंतर त्या क्वांटम मेकॅनिक्स थेरीनुसार अजून अणू कसं असतो त्या अनुषंगानं आपल्याला पुढील मुद्दे अभ्यासायचे. आतापर्यंत आपण अभ्यासलेले हे सगळे मुद्दे व्यवस्थित अभ्यासा, डोक्यात ठेवा, आणि प्रत्येकामध्ये असलेला फरक नेमका काय आहे याबद्दल जरा चिंतन करा, विचार करा.